हॅलो, देवनागरी कॅलिग्राफी पेनला नीब कसं लावायचं हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? मला बरेच जण हा प्रश्न विचारतात की आमचा देवनागरीचा पेन स्मूथ चालत नाही, त्याला एक्झॅक्टली नीब कसं लावायचं, त्याची अलाइनमेंट कशी असली पाहिजे, आमचं पेनच फॉल्टी आहे का, असे बरेच प्रश्न मला लोक विचारतात. तर आज मी तुमच्यासाठी एक इन्स्ट्रक्शनल व्हिडिओ घेऊन येत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या प्रकारे देवनागरी कॅलिग्राफी पेनला नीब कसं लावायचं किंवा त्याच्यामधल्या काय चुका होतात हे मी तुम्हाला सोप्या प्रकारे दाखवणार आहे. चला सुरू करूयात. हा आहे देवनागरी लिपीचा नीब सेट आणि पेन. हा अतिशय साधा पण वापरायला अतिशय छान सेट आहे. आता बघूयात हा सेट वापरायचा कसा. पेन वापरण्याअगोदर काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊयात. साधं नीब आणि कॅलिग्राफी नीब यात फरक आहे. कॅलिग्राफीच्या नीब्सला एका बाजूला कलता असा तिरका कट असतो. साधं अक्षर लेखन हे या साध्या नीबने तर कॅलिग्राफीसाठीही कट नीब्स वापरतात. तुम्ही सर्वांनी यापूर्वी शाळेत फाउंटन पेन्स वापरली असतील, काही जण आत्ता देखील वापरत असतील. या पेनच्या वेगवेगळ्या भागांची थोडक्यात माहिती बघूयात. हे आहे नीब. या नीबच्या खालच्या भागाला फीड म्हणतात. या फीडला एक छोटी स्लिट आहे. या इंक बॅरलमधून या स्लिटमधून शाई नीबकडे येते. आता हे नीब पेनला कसं नीट बसवायचं ते बघूयात. इथेच बऱ्याच जणांची चूक होते आणि मग इंकचा फ्लो नीट येत नाही आणि परिणामी पेन अडखळत चालतं. सर्वप्रथम नीब आणि फीड हे पेनमधून बाहेर काढा. सुरुवातीला जर नीब घट्ट बसलं असेल तर टिश्यू किंवा रफ क्लॉथने धरून अलगद थोडंसं फिरवून काढायचा प्रयत्न करा. या सेटमध्ये 7 वेगवेगळ्या आकाराची नीब्स आहेत. यातून मी आत्ता 4 नंबरचा नीब वापरणार आहे. सुरुवातीला तुम्ही 3 किंवा 4 नंबरनी कॅलिग्राफी शिकायला सुरुवात करू शकता. नंतर थोडा सराव झाल्यावर तुम्ही छोट्या नीब्सनी सहजपणे लिहू शकता. पहिल्यांदा नीब वापरताना नीबला कदाचित थोडंसं ऑइल किंवा ग्रीस असू शकतं, त्यामुळे एका टिश्यूनी नीब पुसून घेऊयात. आता हे नीब आपल्याला पेनला बसवायचं आहे. तुम्ही नीट बघितलं तर या नीबला देखील एक मध्यात कट आहे. हा मध्यभागी असलेला कट आपल्याला फीडच्या स्लिटला अलाईन करायचा आहे, तरच इंकचा फ्लो नीट येईल, अन्यथा पेन स्मूथ उमटणार नाही. नीब आणि फीड अशा प्रकारे एकत्र पकडून आपल्याला पेनमध्ये इन्सर्ट करायचे. नीब हे फीडच्या बाहेर साधारण 4 ते 5 मिलीमीटर असावं. त्याहून जास्त बाहेर असल्यास ते निघून येईल, तसंच फार आत गेलं तर पेन तुटण्याची शक्यता आहे. 0 नंबरपासून 4 नंबरपर्यंतची नीब्स पेनमध्ये सहजपणे बसतात. शेवटची 2 नीब्स तुम्ही होल्डरमध्ये वापरू शकता. आता आपलं पेन कॅलिग्राफीसाठी तयार आहे. शाई, पार्कर, कॅमलिन अथवा तुमच्याकडे जी उपलब्ध असेल ती तुम्ही वापरू शकता. पेनात तुम्ही शाई भरूही शकता, परंतु भरण्याची आवश्यकता नाही. याची 2 मुख्य कारणं. एक, सुरुवातीला नीब स्मूथ होईपर्यंत नीबवर कमी अधिक दाब येऊन जास्त शाई कदाचित पेपरवरती येऊ शकते. आणि 2, जर तुम्हाला कलर ब्लेंडिंग करायचं असेल तर ते एकाच रंगाची शाई भरल्यास शक्य होणार नाही. त्यामुळे रेग्युलर डिप पेनसारखं हे पेन आपण शाईमध्ये बुडवूयात. खूपही बुडवायची आवश्यकता नाही आहे. अर्ध्या नीबपर्यंत बुडलं तरी पेनामध्ये शाई येते. आता जर तुम्ही हा विचार करत असाल की सारखं पेन शाईत बुडवायला लागेल, तर काळजी करू नका. एका डिपमध्ये साधारण 2-3 ओळी सहज लिहिता येतात.
असं शाईमध्ये बुडवून आता पेपरवर कसं उमटतंय बघूयात. सुरुवातीला तुमचं नीप कदाचित स्मूथ उमटणार नाही. नीप प्रेस करायची एक पद्धत आहे, त्याचा एक अँगल आहे, तो पेन धरण्याची पण एक पद्धत आहे, ती सरावाने तुमच्या लक्षात येईल. रफ पेपरवरती तुम्ही पेन उमटवून बघू शकता. नवीन पेन कदाचित लगेच चालणार नाही, त्याला योग्य सराव करायला लागतो. मी गेली अनेक वर्ष वर्कशॉप घेतो आहे. पेनमध्ये किंवा निबमध्ये सहसा काही प्रॉब्लेम किंवा बिघाड नसतो. अगदीच एखादं निब सुरुवातीला उमटतच नसेल तर तुम्ही दुसरं एखादं निब लावून बघू शकता. आधीचं निब टिश्यूनी अलगदपणे बाहेर काढा, फीड स्वच्छ करा, दुसरं एखादं निब आधी दाखवल्याप्रमाणे त्याला जोडा. पेनातील शाई वाळल्यास कोमट पाण्यात थोड्या वेळ बुडवून स्वच्छ धुवून टाका. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहून तुमच्या कॅलिग्राफी पेनविषयीच्या बऱ्याच शंका दूर झाल्या असतील. छान सराव करा, त्याला मात्र पर्याय नाही. या व्हिडिओमध्ये दाखवलेला देवनागरी निब्सचा सेट माझ्याकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तो माझ्याकडून नक्कीच घेऊ शकता. 7 निब्सचा तो सेट आहे, त्याच्याबरोबर उत्तम दर्जाचा एक फाउंटन पेन देखील येतं. त्याचा वापर तुम्ही या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सूचनांचं पालन करून तुमच्या घरी छान देवनागरी लिपीची प्रॅक्टिस करू शकता.